बरी आहेस का ग? परनसाला काय झालं? सरळ कधी बोलताच येत नाही का ग तुला? हं बरं ते जाऊ दे. आज ना देवळात अगं पेठे काकू भेटल्या होत्या. तुझ्या लग्नाच्या वेळी इथे नव्हत्या ना त्या. मुलाकडे अमेरिकेत गेल्या होत्या. त्यांना तुझ्याबद्दल सांगितलं ना तर इतकं बरं वाटलं. विचारत होत्या त्या मोनिका आता अगदी खुश असेल ना. मग सांगितलं नाहीस त्यांना? मोनिका फार खुश आहे. नाही सांगितलंस? हो हो सांगितलं ना मी त्यांना. मोना अगदी खुश आहे म्हणून. मनू अजून आली नाही का ग? मनू बद्दल मला कशाला विचारतेस तू? आजकाल मनू एवढ्या महत्वाच्या कामांमध्ये बिझी असते की तिचा आपल्याला काही उपयोगच होत नाही, नाही का? हो ना, फार कामात असते ती. पण काही म्हण, निर्मला आत्यांनी त्यांच्याकडे तिला कामाला बोलवल्यापासनं आम्ही मात्र अगदी निर्धास्त झालोय. काय ग, काय झालं? खरच बरी आहेस ना? हो बोलले ना, बरी आहे. कॉलेजमध्ये असताना हीच कॉफी आम्हा सगळ्यांची गर्लफ्रेंड होती. कॉफी आणि गर्लफ्रेंड आणि सकाळी हीच कॉफी आम्हा सगळ्या मित्रांना परत एकत्र आणायची. अनफॉर्च्युनेटली मला ह्यातलं काहीच अनुभवता नाही आलं, पण आता वाटायला लागलंय. काय? कॉफी विथ फ्रेंड. आणि जरी विक्रांतने तिकडे बोलवलं असलं तरी ते त्याची चूकच आहे ना. त्याने मला बोलावलं नव्हतं आणि मी सुद्धा त्याला बोलावलं नव्हतं. आमची भेट हा योगायोग होता. क्या बात आहे, वाव. पण खरं तर मी त्याला भेटायलाच गेले होते, कारण मला त्याची बाजू जाणून घ्यायची होती. मग आता तू त्याच्याच बाजूने बोलणार असशील? मी त्याच्या नाही, मी सत्याच्या बाजूने बोलणार आहे. तुझी बाजू खरी नव्हती तरी ती कशी खरी आहे हे सांगायला तू मुद्दाम मला बोलावलंस. पण त्याने तसं काहीच नाही केलं, कारण त्याची बाजू खरंच बरोबर होती. मग आता या सगळ्याचं तात्पर्य काय? डिवोर्स घे आणि मोकळी हो. शट अप मानसी. शिक्षा म्हणून नाही, पण निदान स्वतःची लाज वाटत असेल तर त्या लाजे खातर तरी. मानसी, बिनबुडाचे आरोप ऐकून मी डिवोर्स घ्यायला मूर्ख दिसते का? मूर्ख? नाही नाही, तू मूर्ख नाहीच आहेस. व्हेरी स्मार्ट. दॅट्स इट अमानसी. अजून एक शब्द बोलायचा नाही, दॅट्स इट. जे काही समजायचं होतं ना ते आता समजलंय मला. कोण आपल्या बाजूने, कोण विरुद्ध आहे, कोण निष्ठावान आहे आणि कोण गट बदलू आहे ना, हे समजल्यावर खेळ खेळायला मजाच येते. जो खेळ आता मी खेळणार. सो यू जस्ट वेट and watch. ठीक आहे कॅलेंडर. गीता 18 तारखेवर खून कर. ओके 18 तारीख.
बघता बघता तारीख आली की जवळ. हो अजून आपली काहीच तयारी नाही. जुनी झबली काढायची, धुऊन ठेवायची व्यवस्थित, आणि ती पाळण्यावर टांगायला खेळणी असतात ना, आठवत आहेत ना, पोपट चिमणी वगैरे. नाही पण नवीन खेळणी घेऊया ना. तुम्हाला सगळे बाजारात गेल्यानंतर ती खेळणी आणि कपडे पाहिले ना की आपणही लहान असायला हवं असं वाटू लागत. आम्ही लहानपणी ज्या खेळण्याने खेळायचो तर कसली होती, काळी कुट मिटकूट अशी सगळी. आणि आजकालच्या मुलांची काय खेळणी असतात, ती खेळणी उडतात काय, ती पळतात काय, ती बोलतात काय. अरे हो, पण त्या बोलणाऱ्या खेळण्याची किमती बघितल्या की आपली बोलती बंद होते, त्याच काय. म्हणून जुन्या गोष्टी जपून ठेवाव्या असं म्हणतात, जस आपला पाळणा. मला फोन आलाय बहुतेक. हॅलो. नाही मला सुद्धा बाहेरून कोणतरी हाक मारतय. कोणालाही फोन आलेला नाही आणि कोणी तुला बोलवलेलं नाही. बसा तिकडे. वा, पाळण्याचा विषय निघाला की तिघांची पळापळ होते. कुठला पत्ता बित्ता हवाय का तुम्हाला, काय वाट चुकलाय का? तुझ्याच होणाऱ्या बाळाची तयारी करतोय आम्ही इथे. आणि नुसतं थांबू नकोस, गप्पा पण मार. मी काय बोलणार, म्हणजे मला असं वागतो तसं काय काय माहितीच नाही, त्याचा काही संबंधच नाही. हो म्हणजे तुम्हाला अनुभव आहे ना. अनुभव नाही म्हणून सांगतोय. अरे रोज बाळणपण बघणारा तू आणि अनुभव नाही सांगतोय काय. ठीक आहे बोला. अरे विषय होता बाळाच्या कपड्यांचा. बाळासाठी जुनी झबली वापरायची का नवीन कपडे? हा ती जुनीच हवी, म्हणजे बाजारात डायपर्स आहेत पण लंगोटच बरा, कारण बाळाच्या त्वचेसाठी चांगलं असतं ते. बेस्ट म्हणजे पोराला लंगोट बिंगोट काही घालायचे नाही, असाच मोकळा सोडायचा. नाही नाही, मला ना विजयचं लहानपण आठवलं. या मुलाला घरात कधी खेळायला आवडलं नाही, कायम दाराला लावलेली फळी त्याच्या बाहेर हात टाकून हा उभा राहायचा. तेव्हाही बाहेर असायचा आणि आताही कायम घराबाहेर. माई, नानू मामाच तसं काय होत ग ते? नानू माई माई काही बोलूच नकोस, मी सांगतो काय. लहानपणी मी अतिशय हुशार, समंजस आणि सगळ्यांचा अत्यंत लाडका असा होतो. आणि तेच गुण आजपर्यंत मी जपून ठेवले बरं का. नाही तू लाडका आहेसच रे सगळ्यांचाच. बरं कालच महिला ज्येष्ठ नागरिक संघ आहे ना, तो त्यातनं फोन आला होता सगळ्या आज्यांचा. नानू कधी येणार असं विचारत होते, बरे दिवसात आला नाही. हे बघ मोने, विषय बदलू नकोस. लहानपणी चड्डी बांधायला तुला मी शिकवलं. भांडण नको, गंमत चालली आहे ना भांडण नको. आणि हो, बाळणपणानंतर मोनिकाला खोली कुठली देऊया? बघा कुठल्याही खोली ठेवा, पण तिथे उजेड पाहिजे, पूर्वीसारखा अंधार नको. अरे पूर्वीचं हे नको, पूर्वीचं ते नको. मग असं करा, बाळ जन्माला आलं ना की त्याच्या हातात एक मोबाईल आणि एक इंटरनेट घेऊन द्या. इंटरनेटवर स्वतःच मॉलिश करून घेईल. गरजच काय, किती हुशार आहे. असा पाहिजे डोकेबाज. ए विक्रांत, तू बाबा होणार आहे, जरा हस ना, हस. पण आता डिवोर्स मिळणार नाही हेच होणार होतं, हे माहिती होतं मला. म्हणून म्हणत होते विक्रांत इथे येऊ नकोस. प्लीज निघ विक्रांत. आता मी जातोय, पण एक गोष्ट लक्षात ठेव, या वेळचा विक्रांत गेल्या वेळच्या विक्रांत सारखा नसेल.